2021 मध्ये अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडियावर शेअर केलं। तेव्हा अदृश्य या सिनेमाचं शूटिंग सुरू असल्याचं त्यांनी जाहीर केलं। तर आता या सिनेमाची रिलीज डेट सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आली। 13 मे 2022 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून पहिलं पोस्टर सुद्धा समोर आलंय। हा एक थ्रिलर सिनेमा असून अभिनेता पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तर अभिनेता रितेश देशमुख सुद्धा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे। लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली हा सिनेमा प्रदर्शित होणार असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग यांची निर्मिती आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला मराठी सिनेमा आहे। कबीर लाल यांनी ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेलकम बॅक यासारख्या अनेक हिंदी सिनेमांची सिनेमॅटोग्राफी केली आहे। सिनेमाचं पूर्ण शूटिंग देहरादून मध्ये पार पडलं। सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागल्याचंही पाहायला मिळतंय। पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना या सिनेमातून पाहायला मिळणार आहे। तर यात रितेशची काय भूमिका असणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल। तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी। थंडीमध्ये या फॉग मध्ये आम्ही शूट करतोय। मोरा तोरे संग लागा रे जिया, कैसा तोरा रंग लागा रे पिया, लागा रे रंग लागा रे पिया।